आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाला यश. डोनेवाडीतील वाडी वस्तीवर निरंतर ज्योतीचा प्रकाश. आमदार सौ शशिकला जोल्ले गरीब कष्टकरी आणि श्रमिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी पुढाकार घेत आहेत. चिकोडी तालुक्यातील ढोणेवाडी गावातील चव्हाणमळा, आडीगुडी मळा, खडके वसाहत अशा वाडी वस्तीवर निरंतर ज्योती योजनेचा लाभ त्यांनी दिला आहे. वर्षानुवर्षे हा भाग अंधारात होता, लोकांची मागणी होती. परिणामी सौ आमदार जोल्ले यांनी पुढाकार घेऊन जनतेला दिलासा दिला. आता हा भाग प्रकाशमय झाला आहे. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ सुमित्रा उगडे, पंचायत समिती सदस्य दादासो नरगट्टे, जनार्दन गाटके, सुरेखा पाटील, रावसाहेब दुगाने, अण्णासाहेब कळवे, धोंडीराम बारवाडे, प्रवीण खोत, शिवाजी खोत, राजू माळी, साताप्पा कर्वे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी ढोणेवाडीहून शिवाजी भोरे. परंतु मळ्या मळ्यामध्ये जाऊन जरा भेटलं तर मला देखील एक आनंद होत आहे आणि तुम्हाला डबल आनंद होत आहे की वहिनी आमदार वहिनी आमच्या घरापर्यंत आल्या, इथं बसल्या, थोडं आमच्या संग बोलल्या, आमचं काय काम आहे चर्चा केल्या. कारण हे आमदार आणि मतदारातलं दूरी कमी करायला पाहिजे. कारण आज कोणी आमदार आलं तर अर्धा किलोमीटर दूरवर उभारून तुम्ही बोलणार, त्यांनी आलं की जवळ कोण जाणार नाही, ते काहीतरी एक विशेष व्यक्ती आहेत असं वागणार. परंतु आमच्यात आणि तुमच्यात काय फरक वाटतंय, जसं तुम्ही सगळे घरचं मेंबर आहे, मी पण तुमच्या घरची मेंबर आहे, तुम्ही सगळे आमच्या आहे असं समजून घेऊन जेव्हा वागतो त्यावेळेला आमदार आणि मतदारांमध्ये एक नातं निर्माण होतंय आणि त्या नात्याच्या बळावरती आपल्या मतदारसंघाचा आपण विकास करायचा असतो. वाडी वस्तीमध्ये या ठिकाणी मंदिर केले, जेणेकरून ज्या ठिकाणी चिमुसा झाला एक नाही आणि तिथं राहणारे जे परिवाराचे कुटुंब आहे त्यांचं ते लाईटपासून होणारे जे हाल आहे ते कुठं तर थांबावं या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेली लाईट मंजूर घे वहिनींच्या प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे.